कधी मदर्स डे, कधी फादर्स डे, कधी हा डे, कधी तो डे. मला असं वाटलं की आजचा दिवस आहे विद्युत हा या देशाच्या इतिहासातला काळाकुट्ट दिवस आहे लोकशाहीसाठी, स्वातंत्र्यासाठी, की लोकशाहीची हत्या करून आईसारख्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुर्चून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या 40 आमदारांनी ज्या प्रकारची बेमानी केली, या बेमानीची दखल, गद्दारीची दखल जगातल्या 33 देशाने घेतली असं शिंद्यांचं म्हणणं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जगभरामध्ये अशा अनेक घटना घडत असतील, पण ही सगळ्यात भयंकर घटना होती. आपण जर अनेक दिवशी वेगळ्यावेगळ्या पद्धतीने योगापासून व्हॅलेंटाईनपर्यंत प्रेमिकांचं स्मरण करतो, मग या जगातल्या गद्दारांसाठी एक दिवस द्यायला पाहिजे. एक तर लोकांनी त्या दिवशी त्यांना जोडे मारावेत किंवा त्या गद्दारांचं स्मरण करावं. इथे ते गद्दारी झाली, शिवायांचा महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्रात अशा प्रकारची बेईमानी गद्दारी झाली, म्हणून मी युनायटेड नेशनला आणि युनायटेड नेशनच्या सेक्रेटरी जनरलना, प्रधानमंत्र्यांसह आपल्या कळवलं आहे की 20 जून हा दिवस वर्ल्ड स्ट्रेटर्स डे, जागतिक गद्दार दिवस म्हणून दिन म्हणून साजरा करण्यात की आपण घोषणा करा, असं मी त्यांना कळवलं आहे. प्रधानमंत्री अमेरिकेत चाललेले आहेत, ते बहुधा युनोमध्ये जाणार आहेत, तर आमचं त्यांनाही आव्हान आहे. युनोमध्ये त्यांनी जसं योगा डेसाठी त्यांनी प्रयत्न केले जागतिक, तशा पद्धतीनं त्यांनी या जागतिक गद्दार दिनासाठी सुद्धा प्रयत्न करावे, कारण ही गद्दारी व्हावी महाराष्ट्रात म्हणून त्यांचे प्रयत्न, त्याच्यामुळे गद्दारी त्यांचं योगदान आहे, त्याच्यामुळे त्यांना त्याची तीव्रता कळत असते. आजच सकाळी मी युनायटेड नेशन्स ला एक पत्र लिहिलेलं आहे आणि त्यांना विनंती केलेली आहे की 27 जुलै हा देशद्रोही दिवस म्हणून साजरा करायला पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी आम्हाला मान्यता द्यावी. 27 जुलैला उद्धव ठाकरेचा जन्मदिवस आहे आणि त्याच्यापेक्षा मोठा देशद्रोही गद्दार परत काय जन्माला येणार नाही, ज्यांनी स्वतःच्या वडिलांची गद्दारी केली, त्यांना त्यांचे हाल केले, त्यांच्या विचाराशी बेईमानी केली, त्यांच्या विचाराशी सौदा केला, वडील असो, सक्का भाऊ असो, चुलत भाऊ असो, जो स्वतःच्या कुटुंबाचा कधी झाला नाही, आयुष्याच्या प्रत्येक क्षणी गद्दारी आणि देशद्रोही शिवाय उद्धव ठाकरेला दुसरं काहीच सुचलं नाही, ते काही करता पण येत नाही, ज्यांनी हिंदू धर्माशी, स्वतःच्या हिंदू धर्माशी बेईमानी केली, मराठी माणसाशी बेईमानी केली, ज्या भारतीय जनता पक्षाने उद्धव ठाकरे आणि कुटुंबाला एवढं सांभाळलं, सगळे लाड केले, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर झालेली हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी केलेली युती, उद्धव ठाकरेच्या मुख्यमंत्रीच्या राक्षसी महत्वाकांक्षीमुळे मुख्यमंत्री बनण्याचं, त्यांनी देशाशी, महाराष्ट्राशी आणि मराठी माणसाशी जो द्रोह केला, ज्या देवेंद्र फडणवीसजीने 2014 ते 2019 या उद्धव ठाकरेला सख्या भावासारखं सांभाळलं, सगळे लाड पुरवले, त्यांच्याशी केलेली गद्दारी, म्हणूनच 27 जुलै ज्या दिवशी उद्धव ठाकरेचा जन्म झाला त्या दिवशी
देशद्रोही दिवस म्हणून साजरा करण्यात यावा अशी विनंती तर ट्वीट मी युएनला केलेलं आहे. माझी अपेक्षा आहे की ते त्याची दखल घेतील, जेणेकरून पिढ्यानपिढे येणाऱ्या प्रत्येक पिढीला कळलं पाहिजे की उद्धव ठाकरे पेक्षा मोठा गद्दार, उद्धव ठाकरे पेक्षा मोठा देशद्रोही हा परत होणे नाही. म्हणून ही तारीख त्यांनी जाहीर करावी.